अखेर डॉक्टर गौतम बारसिंगे यांना केले निलंबित, पण डॉक्टर लोखंडे यांच्यावर कारवाई होणार का? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. दारूच्या नशेत जिवंत रुग्णाला मृत घोषित करणाऱ्या डॉक्टर गौतम बारसिंग यांना अखेर निलंबित करण्यात आलंय. विट्यातील एका पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलला नेत असताना दारूच्या नशेत सदर पेशंट मृत झाल्याचे घोषित करणाऱ्या डॉक्टर बारसिंग यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉक्टर साळुंके यांनी वज्रधारीशी बोलताना दिली आहे. डॉक्टर बारसिंग यांच्यावर तातडीने कारवाई करत त्यांना निलंबित केले गेले, पण डॉक्टर गौतम बारसिंग दारूच्या नशेत का असेना काम करत होते. या रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर विशाल ठोंबरे हे बडे मासे कामच करत नाहीत. अधीक्षक लोखंडे 1.5 लाखाच्या वर पगार घेतात. डॉक्टर अनिल पाटील व विशाल ठोंबरे यांना सुमारे 1 लाख पगार आहे. इतका पगार घेऊनही हे काम करीत नाहीत. शहरात स्वतःचे दवाखाने थाटून बसले आहेत. यांच्यावर काय कारवाई होणार, होणार की नाही होणार? बारसिंग डॉक्टरांच्यावर कारवाई करून या बड्या माशांना अभय दिले जाणार का, हा खरा प्रश्न आहे. खरं तर डॉक्टर अविनाश लोखंडेचे निलंबन व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, पण वरिष्ठ अधिकारी एकमेकांना सांभाळून घेत आहेत की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर गौतम बारसिंग यांच्यावर कारवाई करून या बड्या माशांना मोकळे सोडण्यात येणार का, असा सवाल केला जातोय. डॉक्टर अविनाश लोखंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकांच्यातून होत आहे. विटा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. हॉस्पिटलमध्ये मनमानी आणि अंदाधुंदी सुरू आहे. येथील अनेक वैद्यकीय अधिकारी खासगी प्रॅक्टिस करतात. ग्रामीण रुग्णालयात ते कधी थांबत नाहीत. त्यांना शहरात स्वतःचे दवाखाने थाटले आहेत. या रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे स्वतःच्या बायकोच्या हॉस्पिटलमध्ये असतात. त्यांनी शहरातच पत्नीच्या नावाने दवाखाना थाटला आहे. हॉस्पिटलला पत्नीच्या नाव, पण हे महाशय स्वतःच ते चालवत आहेत. त्यांचं ग्रामीण रुग्णालयाकडे अजिबात लक्ष नसते. दुसरा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर ठोंबरे हे सुद्धा शहरात खासगी प्रॅक्टिस करतात. वज्रधारी न्यूजने या प्रकाराविरुद्ध आवाज उठवून गोरगरीब रुग्णांची हेळसांड समोर आणली होती. यात डॉक्टर बारसिंग यांना निलंबित करण्यात आलंय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.